लहान मुलांमध्ये अतिसाराचं प्रमाण हे जास्त असतं, यामुळे त्यांचा जीव देखील जाऊ शकतो. तर 0 ते 5 वर्षापर्यंतच्या लहान मुलांमध्ये अतिसार हा मोठ्या प्रमाणात होतो, यामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. तर यावरती मातेने आपल्या बालकाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, त्यांना काय खायला द्यावं, काय खायला देऊ नये, किंवा अतिसार झाला हे कसं ओळखावं याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात. 5 वर्षाची बालकं जी आहेत त्यांच्यामध्ये अतिसार होण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण त्यांची प्रतिकार शक्ती ही पूर्ण डेव्हलप झालेली नसते. अशा वेळेस मुलांना अतिसार म्हणजे जास्त वेळेस संडास होणे, उलट्या होणे, आणि ह्या मुलांमध्ये ह्याचा धोका जास्त ह्याच्यासाठी आहे की त्यांना 1 किंवा 2 जरी अतिसार झाले किंवा संडास जास्त झाले तर त्यांच्यामध्ये डिहायड्रेशन होऊन त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. ह्याच्यामध्ये आपण 2 प्रकारच्या गोष्टी सांगतो त्यांना. एक तर स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची आहे, म्हणजे बाळाला भरवण्याच्या अगोदर किंवा बाळाची काळजी घेतल्यानंतर हात स्वच्छ कसे धुवायचे आहेत, जेवणाच्या अगोदर हात स्वच्छ कसे धुवायचे त्याचं प्रात्यक्षिक आपली त्यांना दाखवत असतात. दुसरं म्हणजे जर समजा बाळाला अतिसार लागलाच तर अशा वेळेस त्यांना ORSचं प्रॉपर द्रावण कसं करून द्यायचं आहे, म्हणजे ORS कसं बनवायचं आहे आणि कशा पद्धतीने द्यायचं आहे हे आपण त्यांना सांगत असतो, आणि त्यांच्याकडे ORSचं पाकिट एक ठेवत असतो, म्हणजे ऐन वेळेला त्यांना कुठे धावपळ करावी लागू नये. दुसरं म्हणजे झिंकच्या गोळ्या. आपल्याला आपल्याकडे असं आढळलेलं आहे की जो क्रॉनिक डायरिया आहे, म्हणजे 14 दिवसापेक्षा जास्त दिवस अतिसार होत असेल तर अशा वेळेस झिंकची कमतरता त्या बालकांमध्ये आढळून येते. त्यामुळे अशा बालकांना आपण झिंकच्या गोळ्या देण्यासाठीही त्या मातेला सांगतो, आणि त्या पद्धतीने झिंकच्या गोळ्या आपल्या कम्युनिटीमध्ये अवेलेबल असतील अशा आशा स्वयंसेविकेकडे आपण ठेवत असतो. 6 महिन्यापर्यंत बालकाला निवळ स्तनपान द्यायचं आहे, आणि 6 महिन्याच्या नंतर जो नॉर्मल आपण आहार घेतो त्याच्या त्या पद्धतीचा आहार असावा. बाळाचा आहार हलका फुलका असावा, खूप जास्त म्हणजे त्याच्यामध्ये लगेच तुम्ही नॉनव्हेज अंडी खूप जास्त प्रमाणात देऊ नये, आणि बाळाचा आहार करताना जी काळजी घ्यायची आहे तीच बाळाचा आहार भरवताना सुद्धा आपल्याला द्यायचा आहे. 6 महिन्याच्या नंतर बाळाला जेव्हा आपण विनिंगवर ठेवतो किंवा सप्लिमेंटरी फूड्स देतो तर हेही देताना बाळाच्या तब्येतीचा विचार आणि त्याला जे पाचक आहेत आणि जे सीझनल गोष्टी आहेत अशाच गोष्टी आपण त्यांना द्यायला सांगत असतो. तर संबंधी जे आपण सांगतो की जनरली 5 पेक्षा जास्त वेळेस त्यांना संडास झाली तर आपण अतिसार म्हणतो, परंतु लहान मुलांच्या बाबतीत ही संकल्पना थोडी वेगळी आहे. जर एकच खूप जास्त प्रमाणात संडास झाली तरी त्यांना आपण अतिसार म्हणू शकतो, अशा वेळेस डिहायड्रेशन होऊ शकतं. अशा वेळेस मातेला तो अतिसार आहे हा ओळखता आला पाहिजे, आणि आपलं बाळक हे जलशुष्कतेकडे म्हणजे डिहायड्रेशन जे आपण म्हणतो त्याच्याकडे जात आहे त्याचा त्याला लक्षणे त्यांना लगेच लक्षात आली पाहिजे. जलशुष्कतेची जी लक्षणे आहेत त्याच्यामध्ये जे बेसिकली आहे की बाळाला खूप जास्त तहान लागणे, बाळ खूप जास्त पाणी जेव्हा पाणी दिलं तेव्हा तो आदर्शासारखं पाणी पिणे हे प्रायमरी लक्षण आहे. अशा वेळेस बाळकाला बाळाला जलशुष्कता आहे असे ओळखून लगेच ORSचा उपचार सुरू करणे आवश्यक आहे. किंवा जे होमली मेड फूड आहे जे लिक्विड्स आहेत जसं ताक आहे, लिंबू पाणी आहे, अशा गोष्टी आपण बाळाला देऊ शकतो. ज्यावेळेस बाळ खूप मलूल होतं किंवा त्याची जी पोटाची स्किन आपण चिमटीमध्ये पकडून परत सोडली असता ती लगेच वापस जात नाही, अशा वेळेस बाळकाला खूप जास्त जलशुष्कता झाली अशा लक्षात घेऊन तात्काळ त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जाणं आवश्यक आहे, आणि त्याच्यावर जे सरकारी दवाखाना असेल जवळचा तिथे जाऊन मोफत उपचार करून घेणं आवश्यक आहे. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या बालकामध्ये यापैकी कोणतंही लक्षण असेल तर त्यावर तुम्ही त्वरित इलाज करावा व डॉक्टरांशी संपर्क साधावा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.